नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन. तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आमचं हे तुमच्या सोबतचं 11वं सेशन आहे बरं का. मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील फ्रेंड्स फॉरएव्हर आणि वेन डिफिकल्ट टाइम्स कम या दोन गोष्टी पाहिल्या आणि त्या गोष्टीमधले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले. तसेच हिस्ट्री या थीमवर आधारित काही नवीन शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला. सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश. आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता. आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्विज सुद्धा पाठवत असतो. ही क्विज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल. या क्विज मध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत. ही क्विज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा. आपलं आजचं हे सेशन खूप खास असणार आहे. आता आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे. गणपती बाप्पा म्हणजे विद्येचं आराध्य दैवत. त्याला वंदन करून आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. मला माहितीये का, गणपती बाप्पाला प्रसादासाठी 11 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो आणि आज आपलं हे 11वं स्टोरी सेशन आहे. आज आपण आणखी काही थीम बेस्ड शब्द बघणार आहोत. तसेच आपल्या लाडक्या बाप्पाशी निगडीत एक मस्त अशी गोष्ट सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टीवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या बाप्पाच्या गोष्टीने. आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे गणेशाज विजडम. गणेशा द गॉड ऑफ नॉलेज हॅड अ ब्रदर नेम्ड कार्तिकेय. लाईक ऑल सिबलिंग्स दे समटाइम्स आर्ग्युड. वन डे they both found a special fruit in the forest and wanted it for themselves. They couldn't agree on who should have it. So they went to their parents, Shiva and Parvati, on Mount Kailas. Shiva said, the fruit was magical, giving wisdom and immortality to whoever ate it. To decide who should get it, Shiva suggested a race. He told them to circle the world 3 times and the first one back would win the fruit. Kartikeya quickly jumped on his peacock and flew around the earth. Ganesha, who was a bit heavier and had a rat as his pet, couldn't fly like Kartikeya. But Ganesha thought carefully about what Shiva said. Instead of flying around the earth, he walked around his parents 3 times. When asked why, Ganesha said, my parents are my world. Shiva was very impressed by Ganesha's wisdom and gave him the fruit. Moral: this story teaches us that using wisdom can solve problems smartly, and it reminds us to respect and love our parents. चला तर आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. गोष्टीचं नाव आहे गणेशाज विजडम, म्हणजेच गणेशाचे चातुर्य. गणेशा द गॉड ऑफ नॉलेज हॅड अ ब्रदर नेम्ड कार्तिकेय. विद्येची देवता गणेशाला कार्तिकेय नावाचा एक भाऊ होता. लाईक ऑल सिबलिंग्स दे समटाइम्स आर्ग्यूड. आणि सर्वच भावंडाप्रमाणे त्यांच्यातही कधी कधी वाद होत असत. One day, they both found a special fruit in the forest and wanted it for themselves. एके दिवशी दोघांना जंगलात एक खास फळ सापडले आणि ते त्यांना स्वतःसाठीच हवे होते. They couldn't agree on who should have it. So they went to their parents, Shiva and Parvati, on Mount Kailas. ते कोणाकडे असावे याबद्दल त्यांचे एकमत होऊ शकले नाही. म्हणून ते त्यांच्या आई वडिलांकडे म्हणजेच भगवान शंकर आणि पार्वती देवी यांच्याकडे कैलास पर्वतावर गेले. शिवा सेड द फ्रूट वॉज मॅजिकल गिव्हिंग विजडम अँड इमॉर्टॅलिटी टू हू एव्हर एट इट. म्हणजेच भगवान शंकर म्हणाले
की हे फळ जादुई आहे आणि जो हे खाईल त्याला शहाणपण आणि अमरत्व येईल. टू डिसाइड हु शुड गेट इट, शिवा सजेस्टेड अ रेस. ते कुणाला मिळावे हे ठरवण्यासाठी भगवान शंकरांनी एक शर्यत सुचवली. ही टोल्ड देम टू सर्कल द वर्ल्ड 3 times अँड द फर्स्ट वन हु बॅक वुड विन द फ्रूट. भगवान शंकरांनी त्यांना 3 वेळा जगाभोवती प्रदक्षिणा घालण्यास सांगितले आणि जो प्रथम येईल त्याला हे फळ मिळणार असल्याचे सुद्धा सांगितले. कार्तिकेय क्विकली जम्प्ड ऑन हिज पिकॉक अँड फ्ल्यू अराउंड द अर्थ. गणेशा हु वॉज अ बिट हेवियर अँड हॅड अ रॅट ॲज हिज पेट कुडंट फ्लाय लाईक कार्तिकेय. कार्तिकेयाने पटकन आपल्या मोरावर उडी मारली आणि पृथ्वी भोवती उड्डाण करायला सुरुवात केली. पण गणेशाकडे ज्याचे वाहन उंदीर आहे तो कार्तिकेय सारखा उडू शकत नव्हता. बट गणेशा थॉट केअरफुली अबाउट व्हॉट शिवा सेड. पण गणेशाने भगवान शंकर काय म्हणालेत याचा नीट विचार केला. इन्स्टेड ऑफ फ्लाइंग अराउंड द अर्थ ही वॉक्ड अराउंड हिज पेरेंट्स 3 times. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याऐवजी त्याने 3 वेळा आपल्या पालकांभोवती प्रदक्षिणा घातल्या. When asked why, Ganesha said, My parents are my world. तू असे का केलेस असे गणेशाला विचारले असता गणेश म्हणाले, माझे आई वडीलच माझे जग आहेत. शिवा वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय गणेशाज विजडम अँड गेव हिम द फ्रूट. गणेशाच्या बुद्धीने भगवान शंकर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना फळ दिले. मॉरल: द स्टोरी टीचेस अस दॅट युझिंग विजडम कॅन सॉल्व प्रॉब्लेम स्मार्टली अँड इट रिमाइंड्स अस टू रिस्पेक्ट अँड लव्ह आवर पेरेंट्स. तात्पर्य: ही कथा आपल्याला शिकवते की शहाणपणाचा वापर करून समस्या चतुराईने सोडवता येतात. तसेच आपल्याला आपल्या पालकांचा आदर आणि प्रेम करण्यास देखील शिकवते. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला गणेशाच्या बुद्धीची गोष्ट? मजा आली ना? चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या पॅराग्राफच्या मदतीने द्यायचे. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन: व्हॉट वॉज द चॅलेंज प्रपोज्ड बाय शिवा टू डिसाइड हु वुड गेट द फ्रूट? अँड द ऑप्शन्स आर: ए, फाइंड अ हिडन ट्रेजर इन द फॉरेस्ट; बी, सर्कल द वर्ल्ड 3 times; और सी, राइट अ पोएम अबाउट द फ्रूट. सेकेंड क्वेश्चन: What mode of transport did Kartikeya use to complete the challenge? And the options are A, his pet peacock; B, a horse; or C, a magic carpet. Third question: What did Ganesha use to complete his part of the challenge? And the options are A, a chariot; B, a flying horse; or C, walking around Shiva and Parvati. Next question: Why did Shiva choose Ganesha as the rightful owner of the fruit? And the options are A, because Ganesha completed the challenge the fastest; B, because Ganesha showed that his parents were his world; or C, because Ganesha had the most beautiful pet. And the last question is: What was the fruit known to grant when eaten by the rightful bearer? And the options are A, immortality and extensive knowledge; B, super strength; or C, eternal youth.
अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत. चला तर वळूयात पुढच्या भागाकडे. आता आपण पाहणार आहोत काही शब्द. हे सर्व शब्द थीम बेस्ड असणार आहेत, म्हणजेच एखाद्या विषया संबंधित असणार आहेत. चला तर मग सुरू करूया. आणि आजची थीम आहे फेस्टिवल. फेस्टिवल म्हणजे सण किंवा उत्सव. आज आपण फेस्टिवल संबंधित काही शब्द बघणार आहोत. आणि आपला पहिला शब्द आहे TRADITION, ट्रेडिशन. ट्रेडिशन म्हणजे परंपरा. परंपरा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालणारे रीतिरिवाज. पुढचा शब्द आहे कस्टम्स, CUSTOMS. कस्टम्स म्हणजे प्रथा, म्हणजेच समाजाने सामान्यतः स्वीकारलेले एक प्रकारचे वर्तन. पुढचा शब्द आहे व्हॅल्यूज, VALUES. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. मूल्य म्हणजे समाजाची सामान्य, नैतिक आणि सामाजिक मानके. पुढचा शब्द आहे रिलीजन, RELIGION. रिलीजन म्हणजे धर्म. तुम्हाला माहितच आहे आपला देश हा सर्व धर्म समभाव असणारा देश आहे. वेगवेगळ्या धर्म व संप्रदायाची लोक ह्या एका देशात राहतात. पुढचा शब्द आहे रिच्युअल, RETUAL. रिच्युअल म्हणजे आचार पद्धती किंवा विधी. धार्मिक पद्धतीने वापरली किंवा केली जाणारी प्रक्रिया म्हणजेच रिच्युअल, जसं की आपण होम हवन करतो. पुढचा शब्द आहे फेस्टिवल, FESTIVAL. फेस्टिवल म्हणजे सण किंवा उत्सव. विशिष्ट दिवशी साजरा केला जाणारा समारंभ म्हणजे फेस्टिवल. मुलांना सांगा पाहू आपण कोणकोणते सण साजरे करतो. आता जाऊया पुढच्या शब्दाकडे. पुढचा शब्द आहे क्युझिन, CUISINE. क्युझिन म्हणजे पाककृती. आपले पारंपरिक खाद्यपदार्थ बनवण्याची प्रक्रिया म्हणजे पाककृती. जसे की आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक किंवा दिवाळी दिवशी केला जाणारा फराळ. पुढचा शब्द आहे क्लोदिंग, CLOTHING. क्लोदिंग म्हणजे कपडे. आपण फेस्टिवलच्या वेळी काय करतो? छान छान कपडे घालून तयार होतो, हो ना? पुढचा शब्द आहे आर्किटेक्चर, ARCHITECTURE. आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला. नवीन वास्तूंचे निर्माण कोण करतात? तर आर्किटेक्चर करतात. पुढचा शब्द आहे फोलक्लोर, FOLKLORE. फोलक्लोर म्हणजे लोककथा. मौखिक परंपरागत चालत असलेल्या कथा म्हणजे लोककथा. पुढचा शब्द आहे मिथ्स, MYTHS. मिथ्स. मिथ्स म्हणजे मिथक किंवा समज. आपण पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींचे आजही पालन करतो. ज्या चुकीच्या असतील तर त्याला मिथ्स किंवा मिथक असं समजलं जातं. पुढचा शब्द आहे बिलीफ, BELIEF. बिलीफ म्हणजे आस्था किंवा श्रद्धा. आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवतो, जसं की देव आहे आणि तो आपल्याला बघतोय. म्हणून आपले पालक आपल्याला काय सांगत असतात? की चांगलं वागा. पुढचा शब्द आहे सिम्बॉल्स, SYMBOLS. सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह. जशी निवडणुकीची चिन्ह असतात तशी अजून काही वेगवेगळ्या प्रकारची देखील चिन्ह असतात. पुढचा शब्द आहे सोशल नॉर्म्स. सोशल नॉर्म्स म्हणजे सामाजिक मानदंड, SOCIALNORMS. सोशल नॉर्म्स. आपल्या समाजाने काही व्यवहार स्वीकारलेले असतात, की समाजात जगताना कसे जगावे आणि काय करावे याप्रमाणे. पुढचा शब्द आहे हेरिटेज, HERITAGE. हेरिटेज म्हणजे राष्ट्राचा ठेवा किंवा वारसा. आपण इतिहास हा विषय शिकतो यामध्ये आपल्याला भारतात होऊन गेलेल्या राजे राजवाड्यांबद्दल माहिती मिळते. त्यांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंची देखील माहिती मिळते. त्यालाच आज आपण हेरिटेज या नावाने ओळखतो. पुढचा शब्द आहे एड्युकेशन, EDUCATION. एड्युकेशन म्हणजे शिक्षण. मुलांनो, हे तर तुम्हाला माहितच आहे, कारण सध्या तुम्ही ह्याच प्रक्रियेत आहात. पुढचा शब्द आहे स्टोरी टेलिंग, STORYTELLING. स्टोरी टेलिंग म्हणजे गोष्ट सांगणे. मुलांनो, आपण लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी ऐकतच मोठे झालो आहोत. आपली आजी, आजोबा, आई आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. त्याच गोष्ट सांगण्याला स्टोरी टेलिंग असं म्हणतात. पुढचा शब्द आहे क्राफ्ट्समनशिप, CRAFTSMANSHIP. क्राफ्ट्समनशिप म्हणजे कलाकुसर करून एखादी गोष्ट बनवणे. तुम्ही नक्कीच बाप्पाच्या आरासेसाठी काही ना काही नाविन्यपूर्ण बनवलं असेल किंवा तसा विचार तरी करत असाल.
पुढचा शब्द आहे कम्युनिटी, COMMUNITY, कम्युनिटी म्हणजे समुदाय. पुढचा शब्द आहे आयडेंटिटी, IDENTITY, आयडेंटिटी म्हणजे ओळख. पुढचा शब्द आहे बिहेवियर, BEHAVIOR, बिहेवियर म्हणजे वागणूक किंवा वर्तणूक. आपले पालक आपल्याला नेहमी समजवत असतात किंवा मोठ्यांशी बोलताना कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे, त्यालाच बिहेवियर असं म्हणतात. पुढचा शब्द आहे इंटिग्रेशन, INTEGRATION, इंटिग्रेशन म्हणजे एकात्मता. आपली भारतीय संस्कृती ही अशी एकमेव संस्कृती आहे जी अनेकविध गोष्टींनी नटलेली आहे. पुढचा शब्द आहे वर्शिप, WORSHIP, वर्शिप म्हणजे पूजा करणे किंवा प्रार्थना करणे. मुलांनो, तुम्ही रोज देवासमोर उभे राहून शुभंकरोती म्हणत असाल ना, म्हणजे तुम्ही रोज काय करता तर वर्शिप करता, म्हणजेच प्रार्थना करता. पुढचा शब्द आहे डिवोशन, DEVOTION, डिवोशन म्हणजे भक्ती. पुढचा शब्द आहे लॅम्प्स, LAMPS, लॅम्प्स म्हणजे दिवे. आपण दिवाळीत काय करतो तर भरपूर सारे दिवे लावतो. यापुढील शब्द आहे फास्ट, FAST, फास्ट, फास्ट म्हणजे उपवास. मुलांनो, तुम्हाला फास्टचा अजून एक अर्थ माहिती असेल, फास्ट म्हणजे जलद. पण फास्टचा अजून एक अर्थ होतो, तो म्हणजे उपवास. काहीही न खाता दिवसभर उपाशी राहणे म्हणजे फास्ट किंवा उपवास. पुढचा आणि शेवटचा शब्द आहे ऑफरिंग, OFFERING, ऑफरिंग म्हणजे देऊ करणे, भेट देऊ करणे. या अर्थाने ऑफरिंग हा शब्द वापरलेला आहे. तर मुलांनो, तुम्हाला आजचं हे सेशन कसं वाटलं? आजचं हे गणपती स्पेशल सेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आजच्या सेशन मध्ये आपण गणपती बाप्पाची एक गोष्ट ऐकली आणि त्याचबरोबर फेस्टिवल या थीमवर आधारित काही नवीन शब्द जाणून घेतले आणि त्याचबरोबर गोष्टीवर आधारित प्रश्नांची देखील आपण सर्वांनी एकदम बरोबर उत्तर दिलीत. तर आजच्या या सेशनवर आधारित क्विझ लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आजचं हे सेशन आपलं इथेच समाप्त होतंय. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजा करत राहा.